विविध कारणांनी शेतकरी अडचणीत असताना आता इचलकरंजी इथं पंचगंगा नदी काठावरील शेती पंपाच्या विद्युत वाहिन्यात चोरीचे प्रकार वाढले आहेत या प्रकारामुळं पिकांना पाणी कसं द्यायचं असा प्रश्न सतावतोय या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांची भेट घेतली या परिसरात पोलीस गस्त वाढून नदी काठावर सी सी टी व्ही बसवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे इचलकरंजी इथं पंचगंगा नदी काठावरील शेतीपंपाच्या विद्युत वाहिन्या चोरीचे प्रकार वाढले आहेत गेल्या आठ दिवसात वीस शेतीपंपाच्या विद्युत वाहिन्या चोरीला गेल्यानं शेतकऱ्यांना पिकांना पाणी देताना अडचण होत आहे रात्रीच्या वेळी नदीकाठावरील शेतात मद्यपी आणि नशेबाजांची वर्दळ वाढली आहे मद्यपी आणि नशेबाजांकडून शेतकऱ्यांना दादागिरी केली जाते या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या नैसर्गिक आपत्तीसह विविध कारणांनी शेतकरी अडचणीत असताना आता शेती पंपाच्या विद्युत वाहिन्या चोरीला गेल्यानं पिकं वाढत आहेत त्यामुळं परिसरात पोलीस गस्त वाढवावी आणि नगरपालिकेनं नदी काठावर सी सी टी व्ही बसवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे या भागात गेली चार दिवस झालं पिकांना पाणी पिण्या पाणी पाजायचं जे जा आहे ते पाणी पाजलं जात नाही आहे कारण वायरी नाही आहे आज दोन हजार एकोणीस मध्ये जो महापूर आला त्या महापुरानंतर परत कोरोनामुळे शेतकऱ्याचा आधीच कर कंबर्ड मोडलेला आहे आधीच शेतकरी अडचणीत असताना या चोरांनी आणि परत इथं ह्या वायरी चोरून आणि परत अडचणीत भर केलेली आहे ह्या रोडला आम्हाला एक तिन्ही रोडला सी सी टी व्ही कॅमेरा बसवून दे देण्यात यावं नगरपालिकेतर्फे व प्रत्येक कट्टीमुळे रोडबद्दल आम्हाला स्ट्रीट लाईट बसवून देण्यात यावी आणि जी आमच्या केबली चोरीला गेल्यात त्याची लवकरात लवकर चौकशी होऊन गुन्हेगाराला गुन्हेगारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी पोलीस निरीक्षक वाघमोडे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या रात्री गस्त वाढवून चोरीचे प्रकार रोखण्याची ग्वाहीही त्यांनी दिली यावेळी प्रमोद बचाटे प्रशांत नवनाळे ज्ञानेश्वर कोळी गणेश आंबी नामदेव बोदगे गणपती चव्हाण रेवनाथ कदम युवराज नेर्लेकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते